चलो देखो। गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, मोबाइल टू शो यू वन थिंग अबाउट द यूट्यूब, ज्यांना ब्लॅक बोर्ड वरतर दिसत नाही क्लॅरिटी वाढवू शकता तुम्ही, तर त्याच्यासाठी स्क्रीनच्या वरती हे जे काही तीन डॉट्स दिसत आहेत बरोबर, त्या तीन डॉट्स वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर क्वालिटीमध्ये तुम्ही जा आणि इथे 144 बदल्यात 2x360 ऑर 240 ब्राइटनेस कमी, परत एकदा सांगतो तुम्हाला सर, ब्राइटनेस कमी करून बघा मोबाईल पकडल्यानंतर वरच्या तीन डॉट्स वरती, तीन डॉट्स वरती क्लिक, त्याच्यानंतर क्वालिटी मध्ये गेल्यानंतर 60 किंवा 480 पिक्सेल घ्या, म्हणजे काय होईल क्लॅरिटी इन्क्रीज होईल आणि बोर्ड लिहिलं। हेल्थ अँड डिसीजेस स्टडी करत होतो, मलेरिया आणि दुसरा अमीबायोसिस। अमीबायोसिस बघा, मलेरिया इज मॉस्किटो बॉर्न डिसीज, अनोफिलीस मॉस्किटो आहे तो तुमच्या बॉडीमध्ये पॅथोजन आणून सोडत असतो, दॅट इज अक्वेरियम स्पेसिस, तो अक्वेरियमच्या त्या तुमच्या बॉडीत त्याची ग्रोथ होते आणि तुम्हाला मलेरिया होत असतो। तर आम्ही पाय होतो अमिबा म्हणजे इंटरमिबा लाइटिका, म्हणजे इंटरमिबा हिस्टो लाइटिका तुमच्या शरीरात तो येतो तुमच्या गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक, म्हणजे काय फिकर टू ओरल, म्हणजे काय फिकल मॅटर मधून, फिकल मॅटर मधून थ्रू दी वेक्टर्स इट कम्स टू दी ओरल अँड देन इट कॉजेस अमीबिक डिसेंट्री, अमीबिक डिसेंट्री। ओके, मग दोघांसाठी काय ट्रीटमेंट सांगितली, या केस मध्ये तुम्ही मेट्रोनिडाझोल घेणार बरोबर, तर वरच्या केस मध्ये आर्टेमिसिनिन 9 आहे, आर्टेमिसिनिन बेस कॉम्बिनेशन थेरपीज आपण घेत असतो, तर अमीबाच्या केस मध्ये आपण मेट्रोनिडाझोल आणि टिनिडाझोल, मेट्रोनिडाझोल आणि टिनिडाझोल, आपल्याला मॉस्किटो नेट्स वापरायचे आहेत जेणेकरून आपल्याला मॉस्किटो चावणार नाही, ही प्रिकॉशन घ्यायची। तर अमीबिक डिसेंट्री मध्ये गुड हायजीनिक प्रॅक्टिसेस, हायजीन म्हणजे काय व्यक्तिगत स्वच्छता आणि सोशियल हायजीन, मग व्यक्तिगत स्वच्छता आणि सामाजिक स्वच्छता ही कशी असायला पाहिजे, गुड असायला पाहिजे, जेवणाच्या आधी किंवा दुसऱ्या कुठल्या ऍक्टिव्हिटी केल्यानंतर तुमचे हात धुतले गेले पाहिजेत बरोबर, त्यानंतर सॅनिटेशन असायला पाहिजे, म्हणजेच काय होणार खायला नाही पाहिजे, व्हेजिटेबल्स जे आहे ते घरी आल्यानंतर रॉ खायला नाही पाहिजेत, नाहीतर काय होईल अमीबा तुमच्या बॉडीमध्ये येऊ शकतो, तर तो येऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत बरोबर। आता पुढचा डिसीज आपण बघूया, ऍस्केरेसिस। ऍस्केरियासिस हे जे आहे हे ह्युमन इंटेस्टाईनचं इन्फेक्शन आहे, कसलं ह्युमन इंटेस्टाईन,
तुमचे आतडे बरोबर. मग जेव्हा ऍस्केरिस नावाचा निमॅटोड किंवा ओर तुमच्या शरीरात जातो ओरल रूटने तुमच्या आतड्यात तो डिसीज कॉज करतो त्याला म्हणतो आपण ऍस्केरियासिस. काय म्हणतो आपण त्याला? ऍस्केरियासिस. मग हा जो ऍस्केरियासिस आहे हा आहे तुमचा वर्म ज्याला आपण म्हणतो राऊंड वर्म. कुठला वर्म? राऊंड वर्म बरोबर. आणि या राऊंड वर्मचं नाव आहे ऍस्केरियासिस लुम्ब्रिकॉइडिस. ऍस्केरिस लुम्ब्रिकॉइडिस. ओके हा राऊंड वर्म आहे. काय तो? राऊंड वर्म आहे. त्याला निमॅटोड सुद्धा म्हणतात. काय म्हणतात त्याला? निमॅटोड. निमॅटोड किंवा राऊंड वर्म. आपण मराठी मध्ये काय म्हणतो त्यांना? नाही, दे आर कॉल्ड जंत कृमी. कृमी किंवा जंत बरोबर. माती खाऊ नका तुमच्या आई म्हणत असेल लहानपणी. काय होणार? पोटात जंत पडतील. माती खाल्ल्याने जंत पडतात का? खर तर नाही पडत बरोबर. सायंटिफिकली मातीतून जंत येतात. माती खाल्ल्याने नाही होत पण मातीतून जंत येतात. का? कारण हा ऍस्केरिस लुम्ब्रिकॉइडिस नावाचा जो काही राऊंड वर्म आहे किंवा निमेटोड आहे हा काय करतो? कसा येतो? असा लांब लचक जंत होतो बरोबर. राऊंड वर्म इथे त्याला सकार असतं असं मोठं दिलेलं. सकार म्हणजे काय? तुमच्या इंटेस्टाईन मध्ये समजा इंटेस्टाईन वॉल आहे बरोबर. इंटेस्टाईन वॉलला हा सकार अटॅच करतो आणि तुमच्या इंटेस्टाईन मधून ब्लड आणि जे काही न्यूट्रिशन आहे तो खात असतो बरोबर. हा निमेटोड छोटे छोटे एग्ज ले बरोबर पोटामध्ये. मग ते फिकल मॅटर मध्ये येतात. फिकल मॅटर म्हणजे एक्सक्रीटा टॉयलेट. ते सॉइल मध्ये जाते. सॉइल मध्ये हे एग्ज मग पडून राहतात डॉर्मंट कंडिशन मध्ये. आणि जेव्हा ते सॉइल मधून कुठल्या तरी रूटने म्हणजे फ्लाईज असतील इन्सेक्ट असतील किंवा डायरेक्ट सॉइल तोंडात गेली तर तुम्ही व्हेजिटेबल खाल्ल्यात ते व्हेजिटेबल्स मधून म्हणजे काही रॉ मटेरियल राहणार त्याच्यातून हे कुठे जातील? तुमच्या ओरल रूट मध्ये जातील. ओरल रूट मधून इंटेस्टाईन मध्ये जातील. इंटेस्टाईन मधून लिव्हर किडनी हार्ट आणि तुमचे जे काही आतले ऑर्गन्स आहेत त्या सगळ्या ऑर्गन्स मध्ये फिरतील ते बरोबर. आणि शेवटी जाऊन इंटेस्टाईन मध्ये इंटेस्टाईनच्या वॉलला अटॅच होतील. आणि तिथून काय करणार? न्यूट्रिशन घेणार. तुम्ही जे काही खाणार ते कोण खाऊन घेईल? मग तो निमेटोड खाऊन घेईल ज्याला आपण जंत म्हणतो राऊंड वर्म म्हणतो. मग हे जंत पोटात आलेत बरोबर. हे जंत पोटात आले का मग काय होतं? याचे काही साईन आणि सिम्पटम्स दिसतात बरोबर. याचे काही साईन आणि सिम्पटम्स दिसतात. या जंतला काय म्हणतात? एंडोपॅरासाइट. काय म्हणतात त्याला? इट इज कॉल्ड एंडोपॅरासाइट. एंडोपॅरासाइट का? कारण हा मध्ये जातो आतल्या बाजूला राहतो बॉडीच्या बाहेरच्या पार्टवरती लागतो का? नाही. म्हणून त्याला एंडो पॅरासाइट म्हणतात. मग त्या साईन आणि सिम्पटम्स आपण बघूया. मग पहिलं साईन आणि सिम्पटम येतो जेव्हा तो पोटात त्याची संख्या वाढते आणि पोटातून खायला लागतो तेव्हा काय होतं? इंटेस्टिनल डिस्कम्फर्ट फील होतो. इंटेस्टिनल डिस्कम्फर्ट तुम्ही म्हणतात ना पोट दुखतंय. इंटेस्टिनल डिस्कम्फर्ट मग
पोटात गडबड होते, पोट दुखायला लागतं, बरोबर. त्याच्यासोबत काय होतं, ओमेटिंग होते, ओमेटिंग होते, फीवर येतो म्हणजे ताप येतो, बरोबर. त्याच्यानंतर काय होतं, हे जे वर्म आहेत ते तुमच्या लिव्हर मध्ये जातात आणि फिकल मॅटर मध्ये जातात. फिकल मॅटर जे काही एक्सक्रीटा तुम्ही बाहेर टाकतात, दॅट इज कॉल फिकल मॅटर. त्याच्यानंतर या वर्म मुळे पल्मोनरी डिसऑर्डर सुद्धा होते. पल्मोनरी डिसऑर्डर म्हणजे काय, रिलेटेड विथ दी लंग, सॉरी ना, यस, रिलेटेड विथ दी लंग, नॉट हार्ट. हार्ट मीन्स कार्डिया, कार्डिया इज रिलेटेड विथ दी हार्ट. पल्मोनरी इज दी रेस्पिरेटरी सिस्टम, लंग सिस्टम. ओके, तो पल्मोनरी डिसऑर्डर होते, निमोनायटिस आहे. निमोनायटिस, ओके, निमो आणि आयटिस, बरोबर ना, दोन शब्द आहेत ना. आयटिस म्हणजे काय, जिथे जिथे तुम्हाला आयटिस वर्ड शेवटी दिसेल त्याचा अर्थ होतो इन्फ्लामेशन. काय, इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशन म्हणजे काय, बरं, क्लिनिकली इन्फ्लामेशनचे चार मिनिंग निघतात. कुठले कुठले चार, एक वस्तू इडेमा म्हणजे स्वेलिंग, बरोबर ना, इन्फ्लामेशन म्हणजे स्वेलिंग. त्याच्यात रेडनेस येते, स्वेलिंग होते, सुस्त होते, बरोबर, रेडनेस येते, लाल होतं. त्याच्यानंतर काय होतं, इरिटेशन होतं, बरोबर ना, इरिटेशन होतं आणि पेन. चार गोष्टी जेव्हा जेव्हा स्वेलिंग तुम्हाला लक्षात असेल, कुठे स्वेल झालं काय होतं, फुगवटा येतो म्हणजे स्वेल होतो, रेड होतं ते, त्याच्यानंतर इचिंग होते, बरोबर, आणि इचिंग नंतर त्याच्यात पेन होत असतं. तर हे चार साईन या आयटिस सोबत, म्हणजे काय, आयटिस म्हणजे काय, इन्फ्लामेशन. निमो म्हणजे काय, निमो म्हणजे एअर, म्हणजे एअर कुठे असतो, एअर कुठे असतो, एअर इज प्रेझेंट इन लंग, बरोबर, लंग मध्ये प्रेझेंट असलेल्या एअर मध्ये, बरोबर, तो काय करतो, इन्फ्लामेशन करत असतो, बरोबर, इन्फ्लामेशन करत असतो. त्याला म्हणतो आपण निमोनायटिस. त्याच्यानंतर हे जे काही एअर आहे हे अल्विओलाय मध्ये असतात, अल्विओलस मध्ये, कुठे, अल्विओलस मध्ये, आणि पर्टिक्युलरली अल्विओलस मध्ये तो इन्फ्लामेशन करतो, म्हणून त्याला आपण निमोनायटिस म्हणत असतो, बरोबर. मग पोटात असल्यामुळे पोटातलं न्यूट्रिशन खाऊन टाकतो, म्हणजे आपल्या शरीराला न्यूट्रिशन भेटत नाही, त्याच्यामुळे काय होतं, भूक लागत नाही, लॉस ऑफ ऍपेटाईट. ऍपेटाईट म्हणजे भूक लागणं, तुमची जी काही जेवणाची इच्छा आहे ती मरून जाते, त्याला म्हणतो आपण लॉस ऑफ ऍपेटाईट. ऍपेटाईट कमी झाल्यामुळे, भूक कमी झाल्यामुळे वेट लॉस होतो, बरोबर. आणि अजून एक कंडिशन त्याच्यामुळे होते, दॅट इज कॉल इओसिनोफिलिया. इओसिनोफिलिया, बरोबर, इओसिनोफिलिया म्हणजे काय, फिलिया, फिलिया मीन्स इन्क्रीज इन नंबर, इन्क्रीज इन नंबर, कोणाचा, इओसिनचा. इओसिन काय आहेत, मग इओसिन्स आर दी सेल्स विच आर प्रेझेंट इन ब्लड, बरोबर. मग जेव्हा जेव्हा हे पॅरासाइट बॉडीत येतात, बरोबर, त्या पॅरासाइटला मारण्यासाठी इओसिन प्रोड्यूस होतात, इओसिन प्रोड्यूस होतात. जे काही जंत असतात, पॅरासाइट असतात, त्यांना मारण्यासाठी इओसिन प्रोड्यूस होतात, त्याच्यामुळे इओसिनचा नंबर वाढतो आणि त्यालाच आपण म्हणतो इओसिनो
पिल्या बरोबर इओसिन पिल्याचे फायदे पण आहेत आणि काही तोटे पण आहेत. तोटे असे की इओसिन नंबर वाढतो बरोबर, त्याच्यामुळे पॅरासाइटला मारतोस, म्हणजे इओसिन वाढतो तेव्हा होते स्किनची, त्याला अलर्जिक कंडिशन सुद्धा आपण म्हणत असतो. तर पॅरासाइटमुळे अशी अलर्जिक कंडिशन येत असते, म्हणजे तुमच्या बॉडीत एंडो पॅरासाइट किंवा एक्टो पॅरासाइट असतो किंवा हा इओसिनोफिलिया होत असतो बरोबर. तर असे सिम्पटम्स दिसतात. मोड ऑफ ट्रान्समिशन बघूया. मोड ऑफ ट्रान्समिशन हा डिसीज कसा पसरतो बरोबर, ऍस्केरासिस कसा पसरतो, मग काय होतं ऍस्केरासिस. मोड ऑफ ट्रान्समिशन बरोबर, इंटेस्टाइन मध्ये तो एग्स प्रोड्यूस करतो, हे एग्स एग्स जे आहेत ते फिकल मॅटर मध्ये येतात बरोबर, आणि फिकल मॅटर मधून बाहेर जात असत बरोबर, कुठे समजा सॉइल मध्ये, सॉइल मधून मग परत काय होतं ड्यू टू सम वेक्टर्स, कुठले वेक्टर्स असतील, इन्सेक्ट असतील, पाईज असतील बरोबर, यांच्या मागे माध्यमातून कुठे येतात ते कोड मध्ये येतात, आणि कोड मधून मग तुमच्या बॉडीत म्हणजे स्पोर्नाच्या होस्टच्या ओरल रूट द्वारे तू ओरल रूट परत पोटात येतात. मग पोटात आल्यानंतर परत तीच जर्नी सुरू होते, ब्लड मधून हार्ट मध्ये, किडनी मध्ये, लंग मध्ये, सगळीकडे फिरतात आणि शेवटी इंटेस्टाइनला जाऊन अटॅच करतात बरोबर. अशा पद्धतीने ऍस्केरासिस जो आहे तो पसरत असतो बरोबर. मग याचे ट्रीटमेंट काय करायचे, डायग्नॉसिस अँड ट्रीटमेंट शोधायचा, कसा ऍस्केरासिस कसं झालाय कसं कळेल, डायग्नॉसिस शोधून काढायचं ऍस्केरासिसला काय होईल. मग बऱ्याच वेळा शोधायची गरज पडत नाही, ते स्वतः दिसतात. दे आर सो इन दे आर लार्ज इन नंबर फर्स्टली अँड दे आर लार्ज इन साईज. जेव्हा एस्क्रिशन केलं जातं त्या एस्क्रिशन मधून बाहेर ते प्रत्यक्ष दिसत असतात, वळवणारे जंत बरोबर. तर त्याच्यामुळे आयडेंटिफाय करता येतं. दुसरी गोष्ट असते मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन, जर छोटे असतील ते ग्रो झालेले नसतील, तर ते छोटे असतील तर तेव्हा मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करून मायक्रोस्कोप खाली बघायचं, मायस्केरिसचे जे एग्ज आहेत ते दिसतील, कॅस्केरिस तुम्हाला मायक्रोस्कोप खाली दिसतील. अशा पद्धतीने आपण त्यांना बघू शकतो बरोबर. मग कसलं एक्झामिनेशन करणार, स्टूल सॅम्पल. स्टूल सॅम्पल म्हणजे काय, बसायचा स्टूल नाही, हा स्टूल म्हणजे काय, फिकल मॅटर नॉट ब्लड, फिकल मॅटर. फिकल मॅटर म्हणजे करतं ना, सांगायची गरज आहे का एक्सप्लेन करायची, जे काही एस्क्रिशन तुम्ही करतात दॅट इज कॉल स्टूल. काय म्हणतात त्याला, स्टूल म्हणतात किंवा फिकल मॅटर म्हणतात. तर फिकल मॅटर घ्यायचं, मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करायचं, फिकल मॅटर मध्ये तुम्हाला दिसले त्याचे वॉर्म्स तर समजायचं आपल्याला ऍस्केरासिस झालेला. आता लक्षात आलं ऍस्केरासिस झालंय, मग ट्रीटमेंट काय करणार, आपल्याला मेडिसिन घ्यावी लागेल. ट्रीटमेंट मध्ये काय करावं लागेल, इट गो फॉर मेडिसिन. अँटी हेल्मिंटिक ड्रग असतात, काही काय असतात ट्रीटमेंट बरोबर. मग अँटी अँटी हेल्मिंटिक ड्रग असतात ते आपल्याला घ्यावे लागतात. जसं त्याचं नाव आहे तुम्ही पायरेथ्रॅझाइन, पायरेथ्रॅझाइन, मेबेंडाझोल, त्याच्यानंतर लिव्हॅमी सोल आणि पायरेंटेल.
असे अँटी हेल्मिंटिक ड्रग आहेत. कुठल्या कुठल्या? पायपेराझाइन, मेबेंडाझोल, लिओमिझोल आणि पायरेंटेल. ओके, पायरेंटेल अशा ड्रग असतात ट्रीटमेंट मध्ये जेव्हा ते दिसतील तेव्हा. बरोबर, हे दिसतील तेव्हा पण तुम्ही घेऊ शकता. बरोबर, हेच कंटेंट असलेली एक मेडिसिन येते अल्बेनाझोल. तुम्ही ऐकलं असेल नाव किंवा नसेल ऐकलं अल्बेनाझोल. तर ही सगळ्यांनीच वर्षातून दोनदा घ्यायची. गव्हर्नमेंट पण प्रोव्हाइड करत, आपण पर्सनली पण विकत आणू शकतो. छोट्या मुलांपासून तर मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी ती असते अँटी हेल्मिंटिक अल्बेनाझोल नावाची मेडिसिन. वर्षातून दोन वेळा म्हणजे 6 महिन्यातून एकदा एक डोस तो घ्यायचा. म्हणजेच काय होईल, जर तुमच्या बॉडीत ॲस्कॅरिसिस असेल, ॲस्कॅरिस असेल, ॲस्कॅरिस लुम्रिकॉइडिस असेल, एग्ज असतील किंवा तो इंटेस्टाईनमध्ये लागलेला असेल, तो काय होईल, निघून जाईल. बरोबर, मग कारण गोष्ट अशी की बऱ्याच वेळा याचे सिमटम्स लवकर दिसत नाही. पोटात जंत वाढत राहतात, आपण घेऊन टाकले अल्बेनाझोल. अल्बेनाझोल नाव येतं त्याच्यात. मग प्रिव्हेन्शन, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल कसं करता येईल? मग प्रिव्हेन्शन या डिसीजचं, ॲस्कॅरिसिसचं कसं प्रिव्हेंट करता येईल आपल्याला? बघा, कुठून येतो तो? फिकल मॅटरमधून. म्हणजेच काय, उघड्यावरती शौचास बसू नाही. गव्हर्नमेंटमध्ये ना टॉयलेट्स वापरा, याच्यासाठीच म्हणतात. मोस्ट ऑफ द डिसीजेस आर स्प्रेड थ्रू डिफेकेशन इन ओपन प्लेसेस. बरोबर ना, मोकळ्या हवेत बसल्यामुळेच होतात. तर मोकळ्या हवेत बसायचं नाही, डिफेकेशन करायचं नाही. गावात जास्त असतं हे प्रॉब्लेम. तुमच्या चेंज करायचं. ओके, पर्सनल हॅबिट्स म्हणजे काय? वॉशिंग द हँड्स आफ्टर टॉयलेट अँड बिफोर इटिंग कंपल्सरी. सॉइल सोबत कॉन्टॅक्ट झाला, दुसऱ्या कुठल्या गोष्टी सोबत कॉन्टॅक्ट झाला, हँड वॉशिंग करायचं. म्हणजे ओरल रूटने काहीही येणार नाही. तर अशा पद्धतीने आपण ॲस्कॅरिसिस जो आहे त्याला कंट्रोल करू शकतो. ओके, समजलं काय ॲस्कॅरिसिस? ॲस्कॅरिसिस काय आहे? इट इज अ निमॅटोड ऑर राऊंड वर्म. सॉइल मध्ये त्याचे एग्स प्रेझेंट असतात आणि जेव्हा ही एग कंटेनिंग सॉइल तुमच्या तोंडाद्वारे इंटेस्टाईन मध्ये जाते, हे एग्स काय करतात, त्यांना अटॅच होतात आणि त्यांची ग्रोथ करतात. ग्रोथ करताना तुमच्या बॉडीतून ब्लड आणि तुमचे न्यूट्रिशन कम टाकतात. त्याच्यामुळे काय होतं, तुमची ग्रोथ प्रॉपर होत नाही, लॉस ऑफ ॲपेटाईट होतं, वेट लॉस होतो, त्याच्यानंतर इतर गोष्टी होतात. म्हणजे डिस्कम्फर्ट होतो, पोटात दुखतं, वॉमिटिंग होतं, नॉझिया होतो, फिवर येतो, किंवा जास्त वाढलं त्याची संख्या तर निमोनायटिस होऊ शकतो. बरोबर, तसा साधारण रोग आहे. पण जर त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, कारण तो हिडन असतो. बरोबर, तर तो तेव्हा घातक ठरू शकतो. पर्टिक्युलरली कोणामध्ये होतो? हा चाइल्ड्स मध्ये. माती कोण खातं? लहान मुलं खातात. मोठे लोक खातात का? नाही. मुली खातात आय थिंक माती खातात. मातीतूनच पर्टिक्युलरली ते येत असतात. फिकल मॅटर जिथे जिथे पसेल, फिकल मॅटर काय असं डायरेक्ट उडून जात नाही. इन्सेक्ट्स येतात, मायक्रोस्कोपिक एग्ज असतात. त्यांचे कसे असतात? मायक्रोस्कोपिक. जे काही फ्लाईज असतात त्यांच्या पायाला सहजपणे ते स्टिक होतात. तिकडनं उचललं, इकडे बसलं, इकडे आलं. ओके, तर अशा पद्धतीने याचा स्प्रेड होत असतो. आता बघूया दुसरा डिसीज, फाइलेरियासिस और एलिफेंटासिस. फायलेरियासिस और एलिफेंटियासिस. ओके, मग फायलेरिया किंवा एलिफेंटियासिस सुद्धा वर्ममुळे होतो. ओके, थ्रेड लाईक वर्म असतात ज्यांना आपण निमॅटोड म्हणतो. काय म्हणतो? निमॅटोड. या निमॅटोड नावाच्या वर्म्समुळे पर्टिक्युलरली हा डिसीज होत असतो. फायलेरियाचे तीन टाईप आहेत. देर आर थ्री टाईप्स ऑफ
पहिले द्या, कुठले कुठले बघूया. पहिला आहे तुमचा लिम्फॅटिक फायलेरियासिस. मी एक लिहितो फायलेरियासाठी, हा परत परत तो शब्द येणार आहे म्हणून. लिम्फॅटिक फायलेरियासिस. दुसरा आहे सब क्यूटानियस फायलेरियासिस. ओके, आणि त्याच्यानंतर आहे सिरस फायलेरियासिस. बरोबर, लिम्फॅटिक फायलेरियासिस, सबक्यूटानियस फायलेरियासिस आणि सिरस फायलेरियासिस असे तीन प्रकार येतात. तीन प्रकार म्हणजे काय, तीन वेगवेगळ्या सिस्टमला अफेक्ट करतो, तीन वेगवेगळ्या सिस्टमला अफेक्ट करतो. म्हणून पहिला आहे लिम्फॅटिक. आता लिम्फॅटिक सिस्टम आहे काय, आहे जसं ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम असते तशी तुमच्या बॉडीमध्ये लिम्फॅटिक सिस्टम असते पूर्ण बॉडीमध्ये. आणि लिम्फॅटिक सिस्टम काय करते, लिम्फ वाहून नेते. जसं ब्लड वाहून नेते सर्क्युलेटरी सिस्टम, तसं लिम्फॅटिक सिस्टम लिम्फ वाहून नेते. मग यांना रसवाहिन्या म्हणतात, पर्टिक्युलरली काय म्हणतात, रसवाहिन्या. तुमच्या शरीरात सगळ्या बॉडीमध्ये या ट्यूब्स ज्या आहेत त्या पसरलेल्या असतात, त्याला आपण लिम्फॅटिक सिस्टम म्हणतो. मग या निमेटोडने, बरोबर, या निमेटोडने जर लिम्फॅटिक सिस्टमला इन्फेक्शन केलं तर होणार तुम्हाला लिम्फॅटिक फायलेरियासिस. काय होणार, लिम्फॅटिक फायलेरियासिस. बरोबर, त्याच्यानंतर आहे दुसरा सब क्युटानियस फायलेरियासिस. सब क्युटानियस म्हणजे काय, बघा स्किन असते ज्याला आपण डर्मिस म्हणत असतो. बरोबर, आणि या डर्मिसचे वेगवेगळे पार्ट असतात. ओके, डर्मल आणि वरचा एपिडर्मल. आणि मग डर्मिसच्या खाली क्युटानियस एक लेअर असतो स्किनचा. काय असतो, क्युटानियस लेअर असतो, त्याला म्हणतात सब क्युटानियस. मग स्किनच्या खालच्या लेअर मध्ये जर हा इन्फेक्शन कॉज करत असेल तर त्याला आपण म्हणणार सब क्युटानियस फायलेरियासिस. तिसरा आहे सिरस. सिरस म्हणजे तुमचे ऍबडोमिनल कॅव्हिटी. ओके, याला ऍबडोमिन म्हणतात ना, ऍबडोमिनल म्हणजे जो काही पार्ट आहे रिकामा, दॅट इज ऍबडोमिनल कॅव्हिटी. त्या पार्ट जर इन्फेक्शन करत असेल तर त्याला आपण म्हणणार सिरस फायलेरियासिस. ओके, मग लिम्फॅटिक फायलेरियासिस होतो उचेरिया बॅनक्रॉप्टी. उचेरिया बॅनक्रॉप्टी नावाच्या निमेटोडमुळे. बरोबर, त्याच्यानंतर सबक्युटानियस होतो लोवा लोवा आणि मॅन्सोनेला स्पेसिस. लोवा लोवा आणि मॅन्सोनेला स्पेसिस मुळे, निमेटोडची स्पेसिस. आणि सिरस होतो तुमचा मान्सेला मान्सोनेला स्पेसिस मुळे. ओके, तर याच्यातला आपण पहिला जो आहे त्यालाच बघूया, बाकी दोन बघणार नाही. पहिला आहे तुमचा लिम्फॅटिक फायलेरिया. लिम्फॅटिक फायलेरिया, लिम्फॅटिक फायलेरियाला इलेफेंटियासिस म्हणतात. ओके, इलेफेंटियासिस. आता इलेफेंटियासिस का म्हणतात, इलेफंट सगळ्यांना माहिती असेल हत्ती, आणि हत्तीचा पाय कसा असतो माहिती आहे तुम्हाला, मोठा असतो ना आपल्या पायापेक्षा कितीतरी पट मोठा असतो. मग जेव्हा लिम्फॅटिक फायलेरिया होतो या केसमध्ये लिम्फॅटिक सिस्टम मध्ये तो इन्फेक्ट करतो आणि त्यातल्या त्यात पाय जे असतात आपले त्या पायांमध्ये तो ते इन्फेक्शन करत असतो. आणि जेव्हा पायाचे इन्फेक्शन करतो तेव्हा त्या पायातले लिम्फॅटिक सिस्टम एनलार्ज होते, स्वेल होते, त्याचा एडिमा होतो, त्याच्यात लिम्फ जमा होतं आणि त्याच्यामुळे जो पाय आहे तो खूप स्वेल करतो. आणि एवढा मोठा स्वेल करतो की हत्तीचा पाय आणि आपला पाय सारखाच दिसायला लागतो. आलं लक्षात, हत्तीचा पाय आणि आपला पाय सारखा दिसायला लागतो, म्हणून त्याला इलेफेंटियासिस सुद्धा म्हणतात. मराठीमध्ये याला हत्ती पाय रोग म्हणतात, हत्ती पाय रोग म्हणतात. आता फार कमी प्रमाणात होतो, आधी खूप जास्त प्रमाणात होतो. एकदा झाला तर तो ट्रीट होत नाही, त्याला कमी करता येतो पण पूर्णपणे ट्रीट होत नाही. लक्षात, तर हा असा इलेफेंटियासिस आहे. याचा जो काही तुम्हाला मी नाव सांगितलं कोण, निमेटोड, त्याचं नाव पूर्ण नाव आहे उचे रेरिया बॅनक्रॉप्टी.
उचे रे रिया बँकरप्टी. आता बँकरप्टी काय म्हणत असतील काय माहिती, खर्च खूप लागत असेल होते बँकरप्ट होत असेल म्हणून बँकरप्टी असेल. उचे रे रिया बँकरप्टी किंवा मग ब्रुगिया मलाई बँकेत पैसा शिल्लक नाहीये म्हणून मी म्हटलं उचित या बँकरप्टी. इन्फेक्शन झालं की क्युअर होत नाही, किती पैसा लावून फायदा नाहीये म्हणून कदाचित उचेरिया बँकरप्टी असं असू शकतं. असं नाहीये काही नावं या पद्धतीने ठेवली जात नाही, नावं ठेवले जातात त्यांच्या डिस्कवरीवरून. कोणी डिस्कवर केला आणि कसा डिस्कवर केला त्या बेसिस वरती तो एक तर सायंटिस्टचं नाव असतं किंवा त्या कंडिशनचं नाव त्याला तो देत असतो. नाव असू शकत, असू शकत फॉरेन मध्ये असू शकत. ब्रुगिया मलाई किंवा ब्रुगिया टिमोरी असे तीन ऑर्गॅनिझम आहेत, त्यापैकी सर्वात जास्त उचेरिया बँकरप्टीमुळे होत असतो. ओके, म्हणजे साईन आणि सिम्पटम्स काय ते बघूया आपण. कोणाचे लिम्फॅटिक फायलेरियाचे किंवा एलिफेंटियासिसचे पहिलं साईन आहे इडेमा. इडेमा इडेमा म्हणजे काय, स्वेलिंग, स्वेलिंग ऑफ स्किन आणि त्याच्या खालचे टिश्यूज अंडरलाईंग टिश्यू. स्किनच्या बिनीत जे काही टिश्यू आहेत त्यांना अंडरलाईंग टिश्यू म्हणतो, त्यांचा इडेमा होत असतो. आणि हा जो ऑर्गॅनिझम आहे तो पर्टिक्युलरली लेग्स बरोबर म्हणजे हात ब्रेस्ट आणि स्क्रोटम, स्क्रोटम स्क्रोटम म्हणजे टेस्टिसचं पाऊच. ओके, टेस्टिस ज्या पाऊच मध्ये प्रेझेंट असतात दॅट पार्ट इज कॉल स्क्रोटम. तर या चार पार्टला पर्टिक्युलरली इम्पॅक्ट करत असतो बरोबर. याच्यात हात सुचतात, पाय सुचतात, ब्रेस्ट मध्ये झाला तर ब्रेस्ट स्वेल होतो, स्क्रोटम मध्ये झाला तर स्क्रोटम एनलार्ज होतो. ओके, त्याला हायड्रोसिल म्हणतात. काय म्हणतात, हायड्रोसिल. स्क्रोटमची साईज एनलार्ज होते बरोबर. त्याच्यानंतर लिम्फॅटिक सिस्टमला तो इन्फेक्शन करतो. तुम्हाला सांगितलं लिम्फॅटिक सिस्टम तुमच्या बॉडी सगळीकडे प्रेझेंट असते. मग लिम्फॅटिक वेसल जे आहेत ते एनलार्ज होतात, स्वेल होतात, त्यांची साईज वाढते आणि त्याच्यामुळे तयार होतो लिम्फो इडेमा. लिम्फो इडेमा बरोबर. लिम्फो इडेमा मध्ये काय होतं, लिम्फॅटिक सिस्टम मध्ये जे काय लिम्फ आहे, लिम्फ म्हणजे काय, सिक्रेशन बरोबर. लिम्फॅटिक सिस्टम मधून कुठलं सिक्रेशन वाहतं, लिम्फ वाहतं. तर ते लिम्फ तिथे जमा होतो, अक्युम्युलेट होतं, त्याच्यामुळे लिम्फॅटिक सिस्टम स्वेल होतो, त्याची साईज वाढते आणि त्याच्यामध्ये होतो लिम्फो इडेमा. काय होतो, लिम्फो इडेमा. तर असे सिम्पटम्स दिसतात. टेस्टिस मध्ये गेलं तर स्क्रोटमची साईज वाढते, त्याला आपण हायड्रोसील म्हणत असतो. आता मोड ऑफ ट्रान्समिशन आपण याचं बघूया. मोड ऑफ ट्रान्समिशन कसा पसरतो बरोबर. हा उचेरिया बँकरप्टी असेल, मलाई असेल, ब्रुगिया असेल, तर हे कसे पसरतात, मोड ट्रान्समिशन. तर हा जो डिसीज हा पसरतो मॉस्किटोमुळे. कोणामुळे, मॉस्किटोमुळे. आणि जो काही मॉस्किटो आहे त्याला म्हणतो आपण क्युलेक्स, क्युलेक्स नावाचा मॉस्किटो. नाव वगैरे नसतात, ऍक्च्युअली टाईप, क्युलेक्स हा टाईप आहे. जसं ॲनाफिलिस आहे, ॲनाफिलिसमुळे मलेरिया पसरतो, तर क्युलेक्स मच्छरमुळे, क्युलेक्स मॉस्किटोमुळे हा उचेरिया पसरत असतो बरोबर. मग काय करतो हा मॉस्किटो, ज्याला एलिफेंटियासिस आहे बरोबर, त्याला जाऊन चावतो बरोबर. त्याला चावल्यामुळे जो काही निमॅटोड आहे
मॉस्किटोच्या बॉडीत येतो बरोबर. मॉस्किटोच्या बॉडीमध्ये तो L1, L2, L3 अशा तीन मोल्टिंग करतो. मोल्टिंग म्हणजे काय? रूपांतर. येते का लक्षात? मोल्टिंग रूप चेंज होतं, त्याचा आकार साईज चेंज होतो, त्याला आपण मोल्टिंग म्हणतो. मग L1, L2, L3 तीन मोल्टिंग करतो बरोबर, मॅच्युअर होतो. आणि जेव्हा तो क्युरेक्स हेल्दी माणसाला जमतावतो तेव्हा काय होतं? तो निमॅटोड त्याच्या बॉडीमध्ये सोडतो बरोबर. आणि मग हे अनहेल्दी कडनं हेल्दी माणसाकडे हा डिसीज स्प्रेड होतो. फायलेरियासिस स्प्रेड होत असतो कोणामुळे? क्युलेक्समुळे बरोबर. मग याचा जो काही इन्क्युबेशन पिरियड आहे तो खूप मोठा आहे. इन्क्युबेशन पिरियड किती आहे याचा? 8 ते 16 महिने, 8 to 16 months. खूप मोठा पिरियड आहे. म्हणजे तुम्हाला जो मॉस्किटो कधी करणार का? लाईफ मध्ये करणार नाही. तुम्ही 16 महिन्यापूर्वी किंवा 8 महिन्यापूर्वी कुठे गेला होता, कुठे तो मच्छर चावला, आणि तो डिसीज कसा अचानक झाला असं म्हणणार तुम्ही किंवा असं केलं ना असं असं समजणारच नाही. बिकॉज द इन्क्युबेशन पिरियड इज 8 to 16 months. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय? त्या डिसीजची एंट्री तुमच्या बॉडीत होईपासून, त्या कोणाची? फायलेरियाचा जंतू तुमच्या बॉडीत येण्यापासून तर लक्षण दिसेपर्यंतचा टाइम म्हणजेच काय? इन्क्युबेशन पिरियड. आता लक्षण दिसेपर्यंतचा टाइम म्हणजे काय? तो येतो तुमच्या बॉडीत, तुमच्या बॉडीमध्ये सगळीकडे फिरतो आणि पर्टिक्युलर सिस्टमला अफेक्ट करतो. तिथून त्याचा ग्रोथ आणि न्यूट्रिशन घेतो आणि त्याचा नंबर वाढवतो, त्याची संख्या वाढते. आणि त्याची संख्या खूप जास्त होते तेव्हा बॉडी पार्ट्सला त्रास व्हायला लागतो बरोबर. बॉडी पॉइंट्स मध्ये चेंजेस होतात. म्हणजे जसे चेंजेस होतात तसं आपल्याला सिम्पटम कळायला लागतो की आता हे दुखतंय, आता असं स्वेल झालेलं दिसतंय. तर याला आपण म्हणतो इन्क्युबेशन पिरियड. 8 ते 16 महिने खूप मोठा टाइम आहे बरोबर. त्याच्यानंतर याचं डायग्नोसिस कसं करायचं? डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. डायग्नोसिस मध्ये तुम्हाला ते स्वेलिंग एक्झामिनेशन मध्ये तो पाहिलेला तुम्ही बघू शकता. ट्रीटमेंट मध्ये मग डाय इथिल कार्बामाझाइन दोन वेळा दिवसातून येईल. डाय इथिल कार्बामाझाइन दिवसातून दोन वेळा घ्यायचं 3 आठवड्यासाठी आणि त्याच्यानंतर 5 दिवसासाठी 6 महिन्यापर्यंत. प्रोलॉंग ट्रीटमेंट होणार आहे, खूप लॉंग ट्रीटमेंट होणार आहे, पण पेनिट्रेट व्हायची शक्यता नसते बरोबर. तर अशा पद्धतीने काय करू शकतो आपण? त्याची ट्रीटमेंट करू शकतो. डायथिल कार्बामाझाइन सिट्रेट नावाची टॅबलेट असते ही बरोबर. 2 वेळा 3 आठवड्यासाठी आणि त्याच्यानंतर 5 वेळा 6 महिन्यासाठी अशी ही मेडिसिन घ्यायची. त्याच्याने तो डिसीज कमी होईल पूर्णपणे जाणार नाही, कारण तो लिम्फॅटिक सिस्टममध्ये असतो, त्याला तिथून बाहेर काढणं शक्यच नसतं बऱ्यापैकी बरोबर. तर अशा पद्धतीने आपण त्याला डायग्नॉस आणि ट्रीटमेंट करू शकतो. नंतर आहे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतो ना आपण, म्हणून प्रिव्हेन्शन घ्यायचं. काय प्रिव्हेन्शन घ्यायचं? प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल बरोबर. काय प्रिव्हेंट करावं लागेल? कोणामुळे? मॉस्किटोमुळे. मॉस्किटो जवळजवळ द्यायचा नाही. कोणाचं होतं का? नाही, हेअर आर सो मेनी मॉस्किटो. त्याच्यात क्युलेक्स कुठला आहे आपल्याला कळणार नाही, किंवा एनाफिलिस कुठला आहे ते कळणार नाही बरोबर. मॉस्किटो नेट लावल्यात, मॉस्किटो रिपेलंट वापरलेत बरोबर. जिथे मॉस्किटो तयार होतात तिथे जाऊन इन्सेक्टिसाइड टाकून दिलेत, क्लोरीन टाकलं, काय होणार? मॉस्किटोची संख्या कमी होईल. म्हणजेच काय? मॉस्किटो चावणार नाही आणि तो फायलेरियाचा जंतू तुमच्या बॉडीत एंट्री नाही आणि तुम्हाला फायलेरिया होणार नाही. आता प्रमाण खूप कमी झालंय तरी पण आहेत. तुम्हाला जर याचं पेशंट बघायचं असेल तर आपल्या जळगावच्या रेल्वे स्टँडला जा,
तिथे एक बसलेला असतो व्यक्ती, फायलेरिया झालेला व्यक्ती बसलेला असतो बस स्टँडच्या बाहेर बसतो इकडे चारच्या दुकानाकडे तुम्हाला दिसेल. हां मी रेल्वे स्टेशन सॉरी पायऱ्या उतरला रेल्वे स्टेशनला पायऱ्या उतरला इकडच्या बाजूला उजव्या हाताच्या तिकडेच तो नेहमीसाठी तिथे बसतो मला असं वाटतं नेहमीच दिसतो मला बरोबर. कदाचित त्याच्यामुळे अजून लोकांना पायऱ्या पसरू शकतो तिथे बसल्यामुळे त्याला तिथे मॉस्किटो चावत असतील आणि ते मॉस्किटो येणाऱ्या जाणाऱ्यांना कोणाला तरी चावू शकतात पॅसेंजर्सला. तर अशा पद्धतीने हा फायलेरिया जो आहे तो पसरत असतो. समजला का फायलेरिया किंवा इलेफंटॅसिस का इलेफंटॅसिस म्हणतात त्याला कारण त्याच्यात पाय हत्तीच्या पायासारखा होतो बरोबर. पुढचा डिसीज आहे टायफॉइड. तुमच्या सगळ्यांच्या फळीच्या आईचा डिसीज आहे तो आहे का कोणाला कोणाला बऱ्यापैकी झालेला असतो टायफॉइड टायफॉइड. ओके याला अक्यूट इन्फेक्शन म्हणतो. काय म्हणतात अक्यूट इन्फेक्शन. अक्यूट म्हणजे काय दोन प्रकारचे इन्फेक्शन असतात एक असतो अक्यूट आणि दुसरा असतो क्रोनिक. क्रोनिक इन्फेक्शन अक्यूट इन्फेक्शन आणि क्रोनिक इन्फेक्शन. अक्यूट म्हणजे काय अक्यूट किंवा क्रोनिक म्हणजे काय द डिसीज विच डेव्हलप इन शॉर्टर टाइम ड्युरेशन. आलं का लक्षात कमी टाइम मध्ये होतो आणि क्रोनिक कसा असतो लॉंगर टाइम ड्युरेशन साठी बरोबर ना. टीबी क्रोनिक 6-7 महिन्यासाठी असतो 1-1 वर्षासाठी असतो. टायफॉइड ऍक्टिव्हिटी कमी दिवसात येतो आणि पटकन काम करून टाकतो पण डेडली तेवढा सोपा आता सोपा आहे. आधीच्या काळात खूप कठीण होतं जेव्हा त्याच्यावरती मेडिसिन अवेलेबल नव्हत्या बरोबर. तर हा अक्यूट इन्फेक्शन आहे शॉर्टर टाइम पिरियड मध्ये त्याचे लक्षणं डेव्हलप होत असतात बरोबर. कोणामुळे होतो तर हा बॅक्टेरियामुळे होतो. आता नेमॅटोड वगैरे संपलेत आता बॅक्टेरिया इन्फेक्शन सुरू झाले. मग नेमॅटोड वगैरे एक वेळ सोपे आहेत बॅक्टेरिया सर्वात कठीण आहेत कारण ते खूप पसरतात छोटे असतात खूप पसरतात लवकर पकडमध्ये येत नाही बरोबर. तर हा टायफॉइड होतो साल्मोनेलामुळे. कोणामुळे साल्मोनेला टायफी. ओके साल्मोनेला टायफी. आता नुसतं साल्मोनेला टायफीमुळे नाही होत अशा अजून आहेत बॅक्टेरिया. साल्मोनेला टायफी न्यूरियम साल्मोनेला बॉइडी अशा त्याच्या वेगवेगळ्या स्ट्रेन. सर्वात मेन कॉजिंग आहे तुमची साल्मोनेला टायफी. तर या स्ट्रेनमुळे या साल्मोनेला बॅक्टेरियामुळे हे इन्फेक्शन होत असत बरोबर साल्मोनेला टायफीमुळे. मग साल्मोनेला जो काही बॅक्टेरिया आहे बरोबर याच्यात दोन अँटीजेन असतात. एक असत ओ अँटीजेन दुसरं असत एच अँटीजेन. म्हणजे दोन अँटीजेन जे आहेत ना ते या बॅक्टेरियावरती प्रेझेंट असतात. ओके मग ओ अँटीजेन जे आहे ते लिपोपॉलीसॅक्राइड मध्ये LPS लिपोपॉलीसॅक्राइड आणि एच अँटीजेन जे आहे ते त्याच्या फ्लाजेलावरती प्रेझेंट असतात. तर फ्लाजेला म्हणजे काय आणि लिपोपॉलीसॅक्राइड म्हणजे ते सांगतो बरोबर. बघा हा बॅक्टेरिया आहे बरोबर याची सेल वॉल आहे सेल मेम्ब्रेन. याची जी काही सेल मेम्ब्रेन आहे ती कसली बनलेली आहे लिपोपॉलीसॅक्राइडची. तुम्हाला लिपोपॉलीसॅक्राइड शिकवले होते ना पोलर आणि नॉन पोलर टेल्स येते लक्षात. ओके फॉस्फेट हेड आणि नॉन पोलर टेल. तर हा जो पार्ट आहे हा तयार करतो ओ अँटीजेन लिपोपॉलीसॅक्राइड. या बॅक्टेरियाचा तयार करतो ओ अँटीजेन
आणि याच्यावरती असे छोट्या छोट्या थ्रेड लाईक प्रोजेक्शन असतात. कोण असतात? प्रोजेक्शन असतात. त्याला फ्लॅजेला काय करतो, त्या बॅक्टेरियाला मोटिलिटी देतो, मुवमेंट देतो, लोकोमोशन प्रोव्हाइड करतो. फ्लॅजेला रोटेट करतात, असे गोल फिरतात किंवा खालीवरती करतात. दोन टाईपचा मुवमेंट असतात. त्याच्यामुळे बॅक्टेरिया काय करू शकतो, लोकोमेट करू शकतो, पाण्यात फ्लुइड मध्ये स्विम करू शकतो. बरोबर. तर ओ अँटीजेन आणि एच अँटीजेन. ओ अँटीजेन म्हणजे लिपोपॉलीसॅकराइड, त्याची ही मेम्ब्रेन. बरोबर. आणि फ्लॅजेला तयार करतो. बरोबर. कोणामुळे? तुम्हाला साल्मोनेला टाइपिंग मुळे. बरोबर. साल्मोनेला टाइप बॅक्टेरिया आहे. बरोबर. आणि या बॅक्टेरियामुळे टायफॉइड होत असतो. मग टायफॉइडचे काही लक्षणं आहेत, आहेत का? काय साइन अँड सिम्प्टम्स. ओके. साइन अँड सिम्प्टम्स. मग सांगता येईल कोणाला काय साइन अँड सिम्प्टम्स असतात? याच्यामध्ये पहिलं सिम्प्टम असतं प्रोलॉंग फीवर. तसं नुसतं फीवर नाही, प्रोलॉंग. प्रोलॉंग म्हणजे काय? लॉंगर ड्युरेशन साठी. मलेरियामध्ये कसा असतो, शॉर्ट असतो, 7 तास येतो, 7 तास जातो. याच्यात तसा नसतो. प्रोलॉंग फीवर तो पण किती? 104 फॅरनहाईट. फॅरनहाईट करतो ना, सेल्सिअस आणि फॅरनहाईट मध्ये खूप फरक असतो. बरोबर ना. जनरली तुमचं नॉर्मल टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस असतो. म्हणजे किती फॅरनहाईट असतं? 98. बरोबर ना. 98. मग 100 होते गेला हा पारा, की आपल्याला ताप फील होतो. 100 च्या वरती 101, 102 नॉर्मल टेम्परेचर असतं. पण 38 असेल. पण हे खूप जास्त आहे. 1 डिग्री सेल्सिअस बॉडीसाठी खूप मोठं टेम्परेचर असतं. बरोबर. तर असा प्रॉब्लेम प्युअर साठी याच्यामुळे नॉझिया होतो. नॉझिया म्हणजे काय? मळमळ होणे. ओके. तर नॉझिया होतो, होतं ना, गणगंत मळमळ होतो. त्याच्यानंतर फटीक होतं. फटीक म्हणजे काय? फटीक म्हणजे थकवा. तुम्हाला एनर्जी लेस फील होतं, अशक्तपणा येतो, वीकनेस जाणवते. बरोबर. आणि इट इज अकंपनाइड बाय हेडेक, डोकंदुखी. बरोबर. जर ताप येतो तेव्हा नॉझिया होतो. नॉझियामुळे थकवा पण जाणवतो आणि डोकं पण दुखायला लागतं. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं लक्षण आहे याचं, ॲबडोमिनल पेन. ॲबडोमिनल पेन, पोटात दुखतं. पोटात दुखतं. कॉन्स्टिपेशन होतं. कॉन्स्टिपेशन म्हणजे काय? काहींना कॉन्स्टिपेशन होतं तर काहींना डायरिया होतो. काय होतं? डायरिया. दोन्ही एकमेकांचे अपोजिट आहेत, लक्षात ठेवा. डायरिया मध्ये एस्क्रिनियसली बाहेर जात असतं, फ्लो थांबत नाही. आणि कॉन्स्टिपेशन मध्ये फ्लो जात नाही. येत आहे लक्षात? टॉयलेट होत नाही, पोटात अळून जाते. त्याला म्हणतात कॉन्स्टिपेशन. ओके. दोन्ही एकमेकांचे कसे आहेत? अपोजिट. एकात होत नाही तर एकात थांबत नाही. तर असा फरक येत असतो, कॉन्स्टिपेशन आणि डायरिया. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं याचं साइन आहे. बरोबर. काय? रोज कलर्ड रॅश ऑन स्किन. रोज कलर्ड रॅश, पिंकिश, गुलाबी गुलाबी दिसतो. रोज लाईटच कलर पर्टिक्युलरली कन्सिडर केला जातो, बाकी सगळे त्याचे व्हेरियंट आहेत, येलो व्हाईट वगैरे. रोज म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर येलो येतो का, व्हाईट येतो का, रेड येतो? पिंकिश येतो ना, पिंकिश, गुलाबी गुलाबी. तसं गुलाबी रॅशेस तयार होतात त्वचेवर. ओके. हे सर्वात महत्वाचं लक्षण आहे. गुलाबी दिसायला लागले तर समजा जर टायफॉइड झालाय, तो काही रोमॅन्टिक नाही झालेला. त्याच्यानंतर जिभेवरती व्हाईट कोट येतो. व्हाईट कोट ऑन टंग.
दोन वेळा त्वचा तुमची गुलाबी होत असते ना, एक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला गोवर, नाही गोवर नाही ब्लशिंग म्हणतात, ब्लशिंग ब्लशिंग म्हणजे काय, एखादा खूप लाजला त्याचे गाल त्यांना लवकर दिसत, आपल्यासारख्याला नाही दिसत, थोड्या लोकांना लवकर दिसत, पण आपण पण दिसतो कधी जास्त रॅशेस येत असत. बरोबर. तर व्हाईट कोट येतो टर्म होती. त्याच्यानंतर होतो एनोरेक्सिया. एनोरेक्सिया म्हणजे लॉस ऑफ अपेटाईट, भूक लागत नाही. एनोरेक्सिया भूक लागत नाही, बघा मळमळ होतो तेव्हा खरंच भूक लागत नाही, पोटात खायची इच्छा चालली जाते, एनोरेक्सिया होतो, भूक लागत नाही. त्याच्यानंतर ब्रीथलेसनेस, श्वास घ्यायला त्रास होतो. ब्रीथलेसनेस बरोबर. त्याच्यानंतर इरेग्युलर हार्ट बीट्स जे आहेत त्या इरेग्युलर होतात. आणि हिमरेज, हिमरेज ब्लीडिंग, हिमरेज होतो. टायफॉइड खूप सोपा आजार नाही आहे. बरोबर ना. जेव्हा तो सुरुवातीला होतो तेव्हा सौम्य लक्षणं असतात, पण जेव्हा साल्मोनेलाचं कॉन्सन्ट्रेशन तुमच्या ब्लडमध्ये येतो, बॅक्टेरियमिया होतो, खूप जास्त प्रमाणात तो वाढतो. बरोबर. सुरुवातीला काय व्हायचं माहिती आहे का, पर्टिक्युलर इंटेस्टाईनमध्ये याचं इन्फेक्शन होतं, इंटेस्टाईनच्या सेल्सला खाऊन टाकतो तो, एवढ्या प्रमाणात खातो की इंटेस्टाईनला छेद पडतात, येते लक्षात, अल्सर होतात, पेप्टिक अल्सर्स म्हणतात, मोठे मोठे छेद पडतात इंटेस्टाईनमधून, मग फेकल मॅटर ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये येतं. अशा केसमध्ये ट्रीटमेंट पॉसिबल होत नाही, डेथ होऊन जाते, इतकं भयानक असतं ते. ओके. आता हे जे सांगितले ना, इथपर्यंत डिजिट फीवर येणं, नॉझिया, फॅटी हेडे, बरोबर, हे सुरुवातीला होतं. जसं जसं वाढत जातं ॲबडोमिनल पेन होईल. ॲबडोमिनल पेन काय होतं, कारण तो ॲबडोमेनचे, ॲबडोमेन म्हणजे इंटेस्टाईन जे आहे त्याला खायला सुरुवात करतो, इंटेस्टाईन दुखते, म्हणजेच काय ॲबडोमिनल पेन होतं. एक तर कॉन्स्टिपेशन होऊन जाईल अशा केसमध्ये, इंटेस्टाईन खराब झाली तर ती पुढे फ्लो पास करणार नाही, किंवा पास करेल तर कॉन्स्टंटली पास करेल, म्हणजे कॉन्स्टिपेशन होईल किंवा डायरिया होईल. बरोबर. त्याच्यानंतर मग हे रोज कलर स्किन होईल, कारण इन्फ्लॅमेशन खूप वाढलेलं असेल. इन्फ्लॅमेशन मध्ये तुम्हाला सांगितलं चार साईन असतात ना, रेडनेस, रेडनेस सोली आणि रेडनेस, रेडनेस मग तुमच्या स्किनवरती दिसत असते. बरोबर. जीभ पांढरी पांढरी होऊन जाते, जिभेचा रेडनेस झाला जातो, आणि ती व्हाईट कोट, बघा डॉक्टर लोक जीभ बघतात ना, व्हाईट झाली का, आणि त्याच्यावर इन्फेक्शन किती आहे, किंवा जांभळी झाली आहे का. जनरली रेड कलरची जीभ असते, जांभळा कलर येत असतो, जांभळा म्हणजे बेंगनी कलर, जांभळी झाली का ते बघतात, त्याच्यावर इन्फेक्शन करतो, किंवा व्हाईट कोट आला आहे का, त्याच्यावर इन्फेक्शन कळत असतं. एनोरेक्सिया होतो, लॉस ऑफ अपेटाईट होते, हे सिम्टम आपण सांगतो, आपण स्वतःहून सांगतो, हा बाकीचं ते ऑब्झर्व करून घेतात. बरोबर. ब्रेथलेसनेस, श्वास घ्यायला त्रास होतो, त्याच्यामुळे काय होतं, हार्टबीट जे आहेत ते इरेग्युलर होतात, म्हणजे तुमचा ब्लड प्रेशर कॉन्स्टंट राहत नाही, तो फ्लक्च्युएट करतो. ते हार्टबीट जे आहेत ते कधी 72, कधी 74, कधी 35-60 असा इरेग्युलर होतो. बरोबर. आणि हेमरेज सुद्धा होतो कधी कधी, ब्लीडिंग पोटामध्ये ब्लीडिंग होतं, कारण इंटेस्टाईनमधून तुम्हाला सांगितलं ना काय होतं, छेद होतात, ब्लीडिंग बाहेर यायला लागतं. हे केव्हा होतं, सिवर टायफॉइडमध्ये खूप जास्त प्रमाणात टायफॉइड झाला, तो ट्रीटमेंटच्या बाहेर चला जातो. इनिशियली सापडला तर सहजपणे आपण त्याला क्युअर करू शकतो. मग मोड ऑफ ट्रान्समिशन, सिम्पटम्स कळले सगळ्यांना. ओके. बऱ्याचशा डिसीजेस मध्ये सारखे सिम्पटम असतात, कारण बॉडी एकच आहे, म्हणजे बऱ्यापैकी सारखेच लक्षणं दाखवत असते. काही टिपिकल सिम्पटम असतात त्याच्यावरून त्या डिसीजला आयडेंटिफाय करतो, जसं रेडनेस तुम्हाला सांगितलं, पटकन करतो, आणि ताप लॉंग टाइम साठी. मोड ऑफ ट्रान्समिशन कसा पसरतो, बरोबर. डिसीज हा फूड अँड वॉटर बॉर्न आहे. ओके. फूड अँड वॉटर बॉर्न. सलमोनेला कुठे येतो, फूड मध्ये येतो किंवा वॉटर मध्ये येतो. ओके. डिफेकेशन होतं,
मागच्या डिसेस सारखंच डायरिया सारखं ओऱ्यावरती डिफिकेशन केलं इन्सेक्ट्स थ्रू फूड होते येणार पाण्यात येईन आणि पाण्यातून मग ओरल रूटने तुमच्या बॉडीमध्ये जाणार. ओके तर फूडबॉर्न डिसीज आहे नाहीतर हाऊस फ्लाय आहे कॉक्रोचेस आहेत कॉक्रोचेस हाऊस फ्लाय फिकल मॅटर वरती ग्रो करतात तिथून फिकल मॅटर खातात सोबत आणतात फूडवरती बसतात आणि तिथून मग तुमच्या बॉडीमध्ये एंट्री करत असतो. त्या प्रमाणात जसा अमीबिया पसरतो अमीबियासिस तसाच टायफॉइड पसरत असतो. ओके त्याच्यानंतर बघूया आपण त्याची डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट. डायग्नोसिस डायग्नोसिस म्हणजे तुम्हाला कसं कळेल टायफॉइड झाला आहे नाही लक्षणं नाही. डायग्नोसिस म्हणजे शोध घेणं तपासणं टेस्ट करणं तुम्ही क्लिनिकल टेस्ट करतात ना पॅथोलॉजी मध्ये जाऊन ते असतं त्या टेस्टला म्हणतात विडाल टेस्ट. विडाल टेस्ट विडाल नावाच्या सायंटिस्टने शोधून काढले म्हणून त्याला विडाल टेस्ट म्हणतात. ओके मग विडाल टेस्ट मध्ये काय केलं जातं तुमचं ब्लड घेतलं जातं त्याच्यातून सिरम काढलं जातं मग सिरम मध्ये जे काही ओ आणि एच अँटीजेन प्रेझेंट आहे का हे शोधलं जातात. हा अँटीजेन आहे बरोबर ना हा अँटीजेन मग अँटीबॉडीच्या मदतीने बरोबर त्याला अँटीबॉडी जर बाइंड झालं अँटी एच आणि अँटी ओ तर आपल्याला लक्षात येईल की तुम्हाला काय आहे टायफॉइड बरोबर ओ आणि एच अँटीजेन तुमच्या ब्लडमध्ये शोधला जातो कसल्या मदतीने विडॉल टेस्टच्या मदतीने बरोबर. मग विडॉल टेस्ट केली तुमच्या बॉडी तुमच्या सिरममध्ये ब्लडमध्ये ओ आणि एच अँटीजेन सापडला म्हणजेच काय तुम्हाला टायफॉइड झालेला आहे बरोबर. म्हणजे ट्रीटमेंट मग डॉक्टर तुम्हाला काहीतरी मेडिसिन देतो त्याला आपण म्हणतो ट्रीटमेंट बरोबर ना. मग ट्रीटमेंट काय केलं जातं अँटीबायोटिक दिलं जातं अँटीबायोटिक म्हणजे काय बायोटिक म्हणजे बॅक्टेरिया मारण्यासाठी जे काही औषध दिलं अँटीबायोटिक म्हणजे त्याच्यामध्ये अँटीबायोटिक दिलं त्याचं नाव आहे क्लोरोमायसेटिन. क्लोरोमायसेटिनच्या व्यतिरिक्त भरपूर अँटीबायोटिक आहेत ते पण दिले जातात त्यांच्या सोबत बरोबर जसं सेपेझाइन आहे ऐकलं असेल ना तुम्ही अँटीबायोटिकचे खूप क्लास आहेत एमॉक्सिसिलिन आहे एम्पिसिलिन आहे तर यांच्यापैकी डॉक्टरला जे योग्य वाटतं आपण जनरली क्लोरोमायसेटिन वापरतात डॉक्टर अजून दुसरे अँटीबायोटिक तुम्हाला देऊ शकतो बरोबर. तर अँटीबायोटिक दिले जातात त्याच्यानंतर काही केसेसमध्ये सर्जरी सुद्धा केली जाते. काय केलं जातं सर्जरी आणि त्या सर्जरीमध्ये गॉल बॅडर जी आहे गॉल ब्लॅडर काढून टाकतात सर्जिकली रिमूव्ह करतात गॉल ब्लॅडर जेव्हा सिव्हर डिसीज झालेला असतो ना खूप जास्त प्रमाणात तुम्हाला सांगितलं तेव्हा गॉल बॅडर सुद्धा काढावी लागते. तर अशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते बरोबर. काय केली जाते ट्रीटमेंट केली जाते बरोबर. मग प्रिव्हेन्शन बघूया ट्रीटमेंट घेण्यापेक्षा प्रिव्हेन्शन बरं असतं बेटर असतं. मग काय प्रिव्हेन्शन करता येईल प्रिव्हेन्शन पहिली गोष्ट पहिलं प्रिव्हेन्शन वी कॅन गो फॉर वॅक्सिन्स. तुम्हाला सांगितलं ना वॅक्सिन्स काय असतात प्रिपरेशन फ्रॉम पॅथोजन्स बरोबर ना. आणि प्रिपरेशन काय करतात तुम्हाला इम्युनिटी देतात ह्याच्यात वॅक्सिन काय केलं जातं ओ आणि एच अँटीजेन काढला जातो त्या सालमोनेलामधून तुमच्या बॉडी कमी प्रमाणात टाकलं म्हणजे त्यांच्या अगेन्स्ट काय होईल अँटीबॉडी तयार. मग दोन प्रकारचे वॅक्सिन या ठिकाणी तयार केलं आहे एक आहे ओरल वॅक्सिन आणि दुसरं इंजेक्टिबल. जसं पोलिओ ओरल दिलं जातं बरोबर ना दो ड्रॉप किंवा काही इंजेक्शन देतात ओरल किंवा पोलिओ दोन वॅक्सिन आहेत. ओरल वॅक्सिन मध्ये TY21A नावाचं वॅक्सिन आहे. ओके आणि दुसरं आहे इंजेक्टिबल मध्ये टायफिम सिक्स किंवा
अजून एक नाव आहे त्याचं टायफिनिक्स, सॉरी टायफेरिक्स. हे ओरल म्हणजे TY21A आणि इंजेक्टेबल म्हणजे टायफिन 6 किंवा टायफेरिक्स नावाचं वॅक्सिन आपण घेऊ शकतो. लहानपणी वॅक्सिन घेतलं ते सालमोनेलाची ओळख म्हणजे भविष्यात सालमोनेला तुमच्या बॉडीत आला तर काय होईल, टायफॉइड होणार का? नाही, टायफॉइड होणार नाही. बरोबर, तर या पद्धतीने आपण त्याला काय करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. बरोबर, दुसरं प्रिव्हेंशन काय घेऊ शकतो आपण, जसं अमीबियासिसमध्ये किंवा ॲस्केरियासिसमध्ये घेतो, काय करायचं, हेल्दी सवय ठेवायचं, पर्सनल हायजीन चांगली पाहिजे, सोशल हायजीन पाहिजे, डिफेकेशन करायचं नाही, हँडवॉश करायचे, या सगळ्या सवयी चांगल्या ठेवल्यात आपल्याला कधीच टायफॉइड होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, प्रिव्हेंशन घेऊ शकतो लहान मुलांना, पर्सनल आणि सोशल. ओके, बाकी डिसीजेस आपण उद्या कंटिन्यू करूया.